शिर्डी नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा श्रीमती अर्चना उत्तमराव कोते पाटील यांच्या संकल्पनेतून नुराणी 11 क्रिकेट क्लब शिर्डी आयोजित आमदार चषक 2020 या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक नितीन उत्तमराव कोते पाटील, प्रथम क्रमांक पटकावलेल्या आझाद ग्रुप शिर्डी या संघाला रोख रक्कम 31,000 रुपये आणि पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. द्वितीय पारितोषिकाने रोख रक्कम रुपये 21,000 आणि पारितोषिक देऊन सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गोंदकर यांच्या हस्ते अप्पा 11 निघोज या संघाला सन्मानित केलं गेलं. यावेळी सुजित गोंदकर, दत्तात्रय कोते, अरविंद कोते, गोपीनाथ गोंदकर, भारत शिंदे, सलीम शहा, अण्णासाहेब कातोरे, कैलास कातोरे, मेहमूद सय्यद, समीर शेख, शकील सय्यद, नदीम शेख, फिरोज शेख, सलीम शेख, जावेद पठाण, गुलाम पठाण, जुबेर शेख, सिकंदर शेख, आरिफभाई, नदीम पठाण आदी तरुणांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं. या 5 दिवसांच्या क्रिकेट स्पर्धेचे समालोचन भालके सर यांनी केलं, तर शिर्डीचे युवा नेते नितीन कोते यांनी याविषयी अधिक सांगितलं. इकडं नुराणी 11 शिर्डी यांच्या वतीने व शिर्डीच्या नगराध्यक्षा श्रीमती अर्चनाताई उत्तमराव कोते पाटील यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील चषक 2020 या ठिकाणी आयोजित केलं होतं. अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी आजची फायनल झाली आणि आपण बघितलं तर एक अतिशय चांगल्या प्रकारचे सामने या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी संघ या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी गेल्या, आपल्याला माहितीच आहे की शिर्डीच्या स्पर्धांचं एक वेगळंच महत्त्व असतं नेहमीच, आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे संघ या ठिकाणी येऊन त्यांनी अतिशय चांगली या ठिकाणी कामगिरी आपली दाखवलेली आहे. आणि असेच सामने नुराणी 11 दरवर्षी या ठिकाणी घ्यावे असे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना या ठिकाणी विनंती केली आहे. तसंच लवकरच नुराणी 11 शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने डे नाईट देखील मोठ्या प्रमाणात सामने या ठिकाणी भरवणार असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो. धन्यवाद. तर भाजपचे रवींद्र गोंदकर आणि समीर शेख यांनीही या स्पर्धेविषयी अधिक माहिती दिली. आज ह्या मैदानावर नुराणी 11 ह्या आमच्या परिसरातल्या टीमनी जो पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम केला, हा खरं तर तरुणांना एक प्रोत्साहन देण्याचं काम या निमित्तानं खेळात करतो. आणि तरुणांनी जास्तीत जास्त खेळावर मैदानावर उतरलं पाहिजे आणि खेळात सहभागी झालं पाहिजे. मग तो कुठलाही काही खेळ असा ना, क्रिकेट असो, व्हॉलीबॉल असो, फुटबॉल असो, याला उत्तेजन देण्यासाठी नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील चषक, तसेच नगराध्यक्ष नव्याने नियुक्त झाले म्हणून नगराध्यक्ष पारितोषिक हे या ठिकाणी नुराणी 11 जी आमची टीम आहे तिने आयोजित केलं होतं. आणि खूप खेळीमेळीच्या वातावरणात हे सर्व आम्हाला इथं बघायला मिळालं. निरनिराळ्या जिल्ह्यातून संघ आले आणि चांगल्या प्रकारचे खेळून गेले आणि त्यांच्यावर गावकऱ्यांनी भरभरून पारितोषिकाचं या ठिकाणी वर्षाव केलेला आहे आणि चांगल्या रीतीची स्पर्धा या ठिकाणी शिर्डीकरांना अवलोकन करण्यासाठी मिळालेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. नुराणी क्रिकेट 11 जे पारितोषिक वितरण सोहळा झाला, जे ग्रामस्थांनी आम्हाला भरभरून साथ दिली त्यांचा मी आभारी आहे. लवकरात लवकर आम्ही डे नाईटचे सुद्धा नियोजन करणार आहे. कुणाल जमदाडे, एसएन मीडिया, शिर्डी.